मराठा आरक्षणाचा विषय आणि त्यानिमित्तानं सुरू असलेला हिंसाचार, मनोज जरांगे पाटील यांचं लांबत चाललेलं उपोषण, यातून नक्कीच मार्ग निघणं हा प्रश्न सुटणं अत्यंत महत्वाचा आहे. संकुचित मनोवृत्तीनं हा प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नात राजकारण केलं जाऊ नये हा आमचा विषय आहे, ही आमची भूमिका आहे. जर महाराष्ट्राचं नुकसान होत असेल, महाराष्ट्र पेटवला जात असेल एखाद्या विषयावर, तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन यातून मार्ग काढायला हवा. पण दुर्दैवानं या विषयावरची सर्वपक्षीय बैठक महाराष्ट्राच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी बोलवलेली आहे. त्या बैठकीत अनेक ऐरे गैरे नथुलाल बोलवले, ज्यांचा एकही आमदार नाही, ज्यांच्या पक्षाचं अस्तित्वच नाही, त्यांचा एखाद दुसरा आमदार आहे, ज्या संघटनेला पाठबळच नाही, अशा सगळ्यांना आमंत्रित केलं. पण 6 खासदार आणि 16 आमदार असलेल्या शिवसेना ह्या पक्षाला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं नाही. ही त्यांची संकुचित मनोवृत्ती आणि यातून त्यांचा डरपोकपणा दिसतो आहे. अंबादास दानवेंचं नाव आहे त्याच्यामध्ये नक्कीच, पण अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलवलंय, जसं विजय वडेट्टीवारना बोलवलं. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा पक्ष फुटलेला आहे, त्यांना आपण बोलवलं. जयंत पाटील आहेत, राजेश टोपे आहेत त्याच्यामध्ये, आहेत ना, अगदी बच्चू कडूपासून जानकर असतील, त्यानंतर सदाभाऊ खोत, किती आमदार आहेत त्यांचे, मला त्यांना बोलवण्याविषयी काही म्हणायचं नाही. सर्व पक्षीय बैठक, पण तुम्ही अगदी हेतुपरस्पर शिवसेनेला वगळता. जो पक्ष कालपर्यंत महाराष्ट्रात सत्तेवर होता आणि आपण गद्दारी केली, वाळे तो पक्ष कुठला? आणि तुमचा पक्ष खरा आहे का? तुमच्या पक्षावर टांगती तलवार आहे. तुम्हाला मुख्यमंत्र्यांनाही बैठक बोलवायचा अधिकारच नाहीये. 31 डिसेंबर नंतर ते घरी जाणार आहेत काय आमचे? त्यांच्या निर्णयाला कोणी विचारणार नाही, यांच्या निर्णयाला कोर्टात चॅलेंज होऊ शकतं, कारण हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, अपात्र ठरणारे मुख्यमंत्री. पण तुम्ही व्यक्तिगत द्वेष, सूड आणि पोटदुखीतून तुम्ही शिवसेनेला या बैठकीला बोलवलं, आम्हाला काय हरकत? आम्हाला मान, पान, सन्मान, प्रतिष्ठाची गरज नाही. प्रश्न सोडवा, आम्हाला न बोलवता प्रश्न सुटत असेल तरी चालेल. प्रश्न सोडवा, मनोज जरांगे पाटलांचे प्राण वाचवा आणि महाराष्ट्र जळतो आहे तो विजवा, असं राजकारण करू नका. महाराष्ट्रामध्ये इतक्या संकुचित वृत्तीचं राजकारण झालं नव्हतं. संजय राजाराम राऊत, आजच्या सर्वपक्षीय बैठकीवर नेहमीप्रमाणे थैचाट करत असताना दिसला. एका बाजूला म्हणायचं की हे घटनाबाह्य सरकार आहे, आम्ही ह्या सरकारला मानतच नाही, पण दुसऱ्या बाजूला सरकारने पुरवलेली पोलिसांची सुरक्षा असो किंवा सरकारने घेतलेल्या बैठका असो, या सगळ्यांवर यांना नाक रगडत फोटो काढण्यासाठी संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाला यायलाच लागत. मराठा आरक्षण ह्या विषयावर सर्व पक्ष बैठकीमध्ये उद्धव ठाकरेला आणि संजय राजाराम राऊत आणि आदित्य ठाकरे या लोकांना न बोलवण्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं आणि उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानेन, कारण का मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी ज्यांनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण रद्द करून दाखवलं त्या उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षण संदर्भातल्या सर्वपक्षीय बैठकीला न बोलवणं हा अतिशय योग्य निर्णय आहे.